चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमाने गेली काही वर्षे प्रेक्षकांना खळखळवून हसवत त्यांचं मनोरंजन केलंय. याच कार्यक्रमातील अभिनेता सागर कारंडेने त्याच्या हटके विनोदी शैलीने कायम विविध पात्र साकारून प्रेक्षकांना हसवलंय. कधी स्त्री पात्र तर कधी विविध व्यक्तिमत्वाच्या नकला करून सागर कारंडे कायमच लक्ष वेधून घेतो. या उलट त्याने साकारलेला पोस्टमन आणि त्याचं या पात्रातील पत्र वाचन ऐकून अश्रू अनावर होतात. मात्र हाच सागर कारंडे आता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून बाहेर पडल्याचं बोललं जातंय. अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्र सागर कारंडे भावनिक शैलीत सादर करत असतात, मात्र ही धुरा नुकतीच श्रेया बुगडेने पार पाडली. चला हवा येऊ द्याच्या नुकत्याच झालेल्या भागात सागर ऐवजी श्रेया बुगडे पत्र वाचन करताना दिसली, असा व्हिडिओही आता व्हायरल झालाय. त्यामुळे सागर कारंडेने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला राम राम केल्याचं चर्चेत आलंय. या व्हिडिओवर सागरच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत सागर कुठे आहे असंही विचारलंय. त्यामुळे सागरने हा कार्यक्रम सोडल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय. मात्र याविषयी कोणतीही ठोस माहिती आता समोर आलेली नाहीये. सागर कारंडे एक उत्कृष्ट अभिनेता आणि लेखक आहे. फू बाई फू या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला. त्याची आणि भारत गणेशपुरे यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून त्याने वेगवेगळ्या विनोदी भूमिका सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याचं हृदयस्पर्शी पत्र वाचन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. सागरने छोटा पडदा गाजवण्यासोबतच रुपेरी पडद्यावर देखील काम केलंय. जलसा, फक्त लढ म्हणा, बायोस्कोप, माय हिंदू फ्रेंड आणि एक तारा या सिनेमात सागर महत्वाच्या भूमिकेत दिसलाय. टेलिव्हिजन, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून सागरने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तेव्हा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सागर दिसणार की नाही हे बघणं महत्वाचं ठरेल. लेट्स अप मराठी मुंबई.